तर मंडळी, मागच्या वेळी आपण बांगड्याची लोडिंग बघितली होती, बोट आपण कशी लोड करत होती. आता तुम्ही हैदाची बघा, म्हणजे तारली मच्छी ही बघा. बोट लोड करायची सेम पद्धत. तर हा पाचवा झिला. तर नमस्कार मंडळी, मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर 06 वरती. तर आत्ता 9:30 वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉग चालू करतो आहे, कारण सकाळी आम्ही 4:15 घरातून बाहेर पडलो, म्हणजेच आपली जी बोट आहे ती बंदरातून सकाळी 4:15 सोडली आपण आणि आत्तापर्यंत आम्ही फिरतच आहोत. ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे हेच की सकाळपासून आपण फिरतो आहे, मच्छी आपल्याला काय अजून दिसत नाही कुठं आणि फक्त डिझेल संपतो आहे आपला. ते काय आपल्याला म्हणजे आपण एकदा समुद्रात आलो आणि आपल्याला मच्छी मिळेलच असं काही नसतं, ते प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे, तो ज्याला मिळतं त्याला भरपूर मिळतं. एक दिवशी आपल्याला भेटला ना 5 टन, तर तुम्ही असं 5 टन मच्छी एक दिवशी तुम्हाला भेटली ना, तर पुढचे 10 दिवस तुम्हाला भेटेल ना भेटेल सांगू शकत नाही, आणि त्याच्यामध्ये मागे फक्त आपण डिझेल संपवत असतो 10 दिवस. तर आता असाच झालं आहे काहीतरी, सकाळपासून आम्ही फिरतो आहे, डिझेल संपला आहे, डिझेल जवळजवळ आमचं 15-20 लिटर डिझेल संपला असेल, जास्त पण कमी नाही, कारण लेलंड मशीन आहे, इंजिन आहे, तर सांगू शकत नाही अंदाज आता किती संपला आहे, कारण जवळजवळ आपण 4 तास झाले, 4 ते 5 तास झाले फिरतो आहे आपण. अजूनपर्यंत आपण इंजिन बंद नाही केली आहे, बघू शकता तुम्ही इकडे बोट चालूच आहे, आपण टी व्हीमध्ये पण बघतो आहे, पण मच्छी काय भेटत नाही आहे, मला आवाज येतो आहे आदेश. तर ठीक आहे, चला आता बघूया आता आपल्या पण नशिबात काय आहे. मागे तर मी तुम्हाला बांगडा फिशिंगची व्हिडिओ दाखवली, त्याला तुम्ही भरपूर सपोर्ट केलात, भरपूर प्रेम दिलात आणि त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता ती त्या व्हिडिओचे व्ह्यूज 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेत त्या व्हिडिओला. तर काय बाबा, लक्ष नाही माझा काय, त्यांच्यावर काय नाही, हाय दिलात आणि बांगडे आहेत मिक्स, काय नाही त्याने 2 टन सांगितलंय का, जास्त असेल माझ्याला हो. नाही बोट बाजूलाच गेली, पण माझं पण लक्ष नाही, तू मारलो का ना पिरो. ही आहे आता रत्नागिरीवाले आहेत, तुम्हाला दिसत आहेत. तर इथे बघताय तुम्ही रत्नागिरीवाले आहेत आता आणि ही पण आता काय पूर्ण लोड केल्याशिवाय ही काय बोट जाणार नाही, बघू शकता बघा किती मोठी आहे. आता हे जवळ आलेत आहेत आणि आता आम्ही मच्छी मागतोय कालवण्यासाठी, कारण आपण अजूनपर्यंत मच्छीसाठी आपण नेट जाली अजून टाकलेली नाही आपण. तर फायनली बघा रत्नागिरीवाली मोठी बोट आहे आणि आपण आलो आहे बोटीजवळ, आपल्याला आता कालवण्यासाठी मच्छी देत आहेत. कालवण्यासाठी आता मच्छी मागतोय आपण, कारण सकाळपासून आपण मच्छीसाठी फिरतोय पण मच्छी अजूनपर्यंत मिळाली नाही आपल्याला, म्हणून आता आपण यांच्याजवळ ना थोडं कालवण्यासाठी मच्छी घेतोय. अरे चला, तर आपल्याला इथं बघू शकता त्यांनी कालवण्यासाठी दिलेलं आहे तारली मच्छी आणि थोडेफार बांगरे पण आहेत. चला मस्त कालवण झाला आपला. रत्नागिरीकर बघा किती मोठी बोट आहे आणि पूर्ण लोखंडाची बोट आहे त्यांची. ते पण आता चाललेत बाहेर, अजून समुद्रात चाललेत, खोल समुद्रात चाललेत नेट फिशिंग करायला.
तोंडात घेऊन जाऊ फायद्याला तोंडात घ्या तर हा मित्र बघा मस्त आहे. त्यांनी बघा जाळी ओढण्यासाठी बघा काय घेतलं घातलंय मस्त. काय ती घोंगडी आहे नी घोंगडी घातलंय घोंगडी बघा मस्त. तर आता घोंगडी घालून जाळी ओढणार बघा. सिद्धेशनी पण बघा प्लास्टिकचं कवर लपटलं आहे जेणेकरून चड्ड्या वगैरे भिजू नये म्हणून. बाकी बघा आपला सर्व पब्लिक कसं ओढतो बघा. सर्व मित्र आपले खेचतात आहेत. आणि हे बघा हे सर्व म्हावरा दिसतं तुम्हाला. हे सर्व तारली मच्छी आहे. हे बघा
ही सर्व तारली मच्छी आहे। तर आपला हा एक मित्र बघा, हे तू पण बांध आणि ये इकडे। हा बघा आपला मित्र बघा, खोल समुद्रात कसा पोहत पोहत येतो बघा। हे बघा सगळी तारली मच्छी आणि जाडी आहे, साईज तारलीची साईज आहे ती जाडी आहे, जाडी बघायला मिळते तुम्हाला। तर म्हणाले आपण गेल्या टाइमात पण याच बोटीवर म्हणजेच नाकवा विठ्ठल चोगले यांच्याच बोटीवर आपण बांगडा फिशिंग केली होती आणि आज त्याच बोटीवर आपण आलो आहे आणि तारली फिशिंगची आपण ब्लॉग बनवतो आहे। तर हा ही व्हिडिओ जी बनवतो आहे खास तुमच्यासाठी बनवतो आहे, म्हणजे मला भरपूर कमेंट आले होते की भावा आपल्याला हे असे व्हिडिओ बघायला आवडतील समुद्रातले फिशिंगचे, नेट फिशिंगचे। तर त्यासाठी आता मी तुमच्यासाठी खास टाइम काढून आलो गावी आणि ही व्हिडिओ बनवतो आहे। घटला 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 एक दोन तीन शाबास। तर इथे बघता ही बघा, ही जी आता दोरी आपण टाकलेली पर्सनेट सोबत जाली सोबत खाली, ती ही बघा एवढी आहे। तर तीच आता पुन्हा त्याच जागी नेऊन ठेवली जाते, ती अशा प्रकारे। ही बघा आपण बांगडा फिशिंगची जी व्हिडिओ आपण केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल दिलेले आहे, त्याच्यामुळे मी आता ही हा ब्लॉग मी फक्त नॉर्मली तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवतो आहे। तर मंडळी मगाशी आपण किती मोठा राऊंड टाकलेला तुम्ही बघितलात आणि आता बघा थोडासाच राहिला आहे, म्हणजे आता जवळजवळ तेवढा राऊंड आम्ही खेचला तर आम्हाला जवळजवळ तास तर एक तास तर झाला आहे आणि आता हे जे अजून एवढा खेचायचं आहे, म्हणजे अजून अर्धा पाऊन तरी पाऊन तास तरी आरामात जाणार आहे एवढा खेचायला, जास्त पण कमी नाही, शक्यतो एक तास पण जाईल कारण जेवढी आपली तारली मच्छी पण बोटीमध्ये लोड करायची आहे तर एक तास पण जाऊ शकतो अजून, अजून एवढं आपलं खेचायचं आहे। इथं बघा इथं काम जोरात चालू आहे आपल्या लोकांचं। तर मंडळी हे बघा मगाशी मी तुम्हाला बोललो ना, हे भरपूर या दोघा ह्या दोन डिंग्यांचा भरपूर उपयोग असतो, या मी यांना डिंगी बोलतो, छोटे बोटी दिसतात त्यांना। हे बघा हे असे फरा वगैरे साईडून खेचायला लागते जेणेकरून दोन साईडनं दोन चारही साईडून पटापट जाळी आपली खेचली जाईल। तर मंडळी आता थोडीच जाळी राहिली आपली खेचायची आणि ह्याच्यामध्ये थोडी आहे या बोटीमध्ये छोट्या बोटीमध्ये आणि हे आता सर्व खेचल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे की आपल्याला आता तारली मच्छी आपल्याला किती मिळाली आहे ती मी तुम्हाला नंतर सांगतो, आपल्याला पुढे बघायला मिळेल। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, स्किप केला तर तुम्हाला नेट फिशिंग कशी करतात, जाळी कशी खेचली जाते, कशी टाकली जाते हे तुम्हाला काही समजणार नाही, त्याच्यामुळे म्हणून सांगतो की व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू नका। ए
हे बघ, हे बघ कसे उडून जातात बघ. तारली मच्छी, तारली मच्छी आम्ही हाईत बोलतो, हाईत बघा किती हाईत भेटलो आमना. ही बघा जेलीफिश बघा किती आहे म्हणली. ही लागली ना अंगाला, खाज दे खाज. ए डिंगी लंबकर, डिंगी लंबकर, आद्या डिंगी लंबकर, डिंगी इकडे बघ. हायत मच्छी बघा, हायत मच्छी, मावरा मावरा. हा बघा कसला मोठा आहे, एकच नंबर. एक दोन तीन, एक दोन तीन, एक हा गलत गल, गलत गल, पांडू गलत गल. थांब थांब थांब, टाकून थांब. कुचा बघा कुचा, आम्ही कुचा बोलतो त्याला कुचा, तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी मागच्या वेळी आपण बांगड्याची लोडिंग बघितली होती, बोट आपण कशी लोड करत होती, आता तुम्ही हैदाची बघा म्हणजे तारली मच्छी. ही बघा सेफ बोट लोड करायची सेम पद्धत नेट फिशिंगचा मावरा जे असते. स्क्वीड बघा, आता तुम्हाला बघायला मिळते तारली मच्छीची लोडिंग म्हणजे आपली बोट लोड करतायत तारली मच्छीनी. मागे आपण सेम हीच पद्धत यूज केली होती बांगडा फिशिंग, बांगडा फिशिंग जेव्हा आपण केलं होतं तेव्हा बांगडा आपण असंच लोड केला होता बोटीमध्ये. आणि ही बघा आता जाळी तारलं आहे, एकदम जाळी तारली, फुल साईज जबरदस्त तारलं आहे बघा. एक नंबर तर हे आता तिसरा झिला. हा बघा जिवंत पापलेट सरगा. तर सर्व आपण जी तारली म्हणजे लोड केली ती अशा प्रकारे लोड केली बोटीमध्ये, बघू शकता तुम्ही बघा किती आहे. बघा हा इथे इंचा आहे आणि त्याची दोऱ्या ती इंचाला आपण कनेक्ट करू, हे अशी आपण लोडिंग पद्धत करतोय, लोड करतोय बघा. तर हा पाचवा झिला. पाचवा झिला आणि आता लास्ट अर्धा किंवा एक असेल मला वाटतं, बघूया आता आला की. तर इथं बघताय तुम्ही फुल झिला आहे, जरासाच कमी आहे म्हणजे आपली सहा झिले पूर्ण झाले तारली मच्छीचे. तर मंडळी आपण जो तारली मच्छीसाठी पेरा मारला होता, नेट फिशिंग आपले पूर्ण झालेली आहे, पूर्ण जाली आतमध्ये खेचून घेतलेले आहे
आणि हा जो पूर्ण दोर आपण पाण्यात टाकला होता जालीसोबत तोही एकदम व्यवस्थितपणे जागेवर रचून झालेला आहे. आणि मच्छी वगैरे सर्व जे काही तारली होती सर्व ती आतमध्ये आपण बोटीत लोड केली आहे. तर मंडळी जी आपण मागे बांगडा फिशिंगची व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये भरपूर आपले सबस्क्रायबर असे आहेत की त्यांनी कमेंट करून सांगितलं होतं की भावा किंवा दादा आम्हाला असे व्हिडिओ परत परत बघायला आवडतील. तर तोच हा एक प्रयत्न होता तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा आणि ती आपण बांगडा फिशिंगची व्हिडिओ केली होती आणि ही आज आपण केली तारली फिशिंगची. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ आणि जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन फिशिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मंडळी आता जी आपण नेटची जाळी टाकली आपण तारली मच्छीसाठी तर ती जवळजवळ तुम्हाला सांगतो आम्ही सकाळी 4 वाजता निघालो होतो बंदरातून तर आत्ता म्हणजे 1 वाजता तर तुम्ही आता अंदाज करा जवळजवळ आपल्याला 8 ते 9 तासांनी आपण तासाची आपण रनिंग केली बोटीची. म्हणजे तुम्ही विचार करा त्या 8-9 तासाचं आपलं डिझेल किती गेलं असेल तेव्हा कुठे जाऊन 8 ते 9 तासानंतर आपण कुठे जाऊन आपल्याला मच्छी मिळाली. तर काही जणांचं गैरसमज असं असते की कोळी लोकांजवळ पैसा आहे सोनं आहे पण त्याच्यामागची तुम्ही मेहनत बघितलात ना तर ती कोणीही करू शकत नाही. अशा लोकांना मी हेच सांगेन की त्यांची मेहनत बघा तुम्ही त्यांचं सोना पैसा हे बघू नका त्यांची मेहनत बघा. वेळेला आहे ना आज आम्हाला भेटला आहे ना 2 टन तर 5 दिवस काहीच भेटणार नाही अशी परिस्थिती आहे. एक दिवशी भेटला आम्हाला 10 टन तर 10 दिवस आम्हाला काय भेटणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे लोकांना गैरसमज आहे की लोकांजवळ पैसा आहे दागिना आहे हे ते सर्व असं काही नाही आहे. तुम्ही एकदा या समुद्रामध्ये दिवसभर 12 तास 10-12 तास तुम्ही फिरा डिझेल खर्च करा त्याच्यानंतर बोटीमध्ये जे आपले खलाशी असतात 10 ते 12-13-15 असे खलाशी असतात त्यांचा सर्व खर्च करायला लागतो. 2 टायमाचा जेवण असतो चहा असते सकाळी तर हे सर्व एकदम अफाट खर्च होतो आणि डिझेलचा तर तुम्ही विचारू नका. आता आम्ही 8 ते 9 तास आम्ही रनिंग केली समुद्रात एवढा डिझेल खर्च झाला असेल ना की जवळजवळ आम्हाला तर आता आपला डिझेल अंदाजे डिझेल आपला तर किती संपला असेल 70 लिटर नाही 8-9 म्हणजे आपण 4 वाजता चालू केलं ना आणि आता 1 वाजेपर्यंत 1 वाजता आपण रापण मारली या 7 ते 8 तासात किती आपल्याला डिझेल गेला असेल रनिंग 40-50 लिटर तर गेलाच असेल ना जास्त पण कमी नाही ऐकलात. तर असा अशी म्हणजे बोलतो ना की पैसा असाच येत नाही त्याला खूप मेहनत करायला लागते खूप इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तर ही काही लोकांची गैरसमज होती तर ठीक आहे तीच गैरसमज मी दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. तर मंडळी आय होप की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवायला आवडतील आणि तुम्हाला देखील असे नवीन नवीन व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया आता लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.